अकोला तालुक्यातील प्रवरा नदीत बुडालेल्या मुलांचा शोध घेताना आपत्ती प्रतिसाद दलाची बोट बुडाल्याने धुळ्यातील 3 जवान शहीद. इंदापूर येथील भीमा नदीच्या पात्रात बोट बुडाली होती. यात 6 जणांचा शोध घेण्यासाठी NDRFची टीम या ठिकाणी गेली होती. या टीमने सारे मृतदेह शोधले, परंतु त्याचवेळी आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली. ती म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्या 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी धुळ्यातील NDRFच्या पथकातील एक बोट बुडाल्याने 2 जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या धुळे येथील SDRF पथकाची बोट आज सकाळी उलटली. या पथकातील 4 जण आणि स्थानिक असे 5 जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील 3 जणांचे मृतदेह सापडले असून अन्य 2 जणांचा शोध सुरू आहे. काल बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले वय 25 व अर्जुन रामदास जेडगुले वय 18 हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला, तर अर्जुन जेडगुले यांचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी SDRFचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा तपास सुरू असताना शोध पथकाची बोट उलटून पथकातील 5 जण आणि बोट दुर्घटनेत धुळ्यातील NDRFच्या एका अधिकाऱ्यासह 2 जवानांचा मृत्यू, स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख असे 6 जण बुडाले. धुळे SDRF बलगट क्रमांक 6 पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच गणेश मधुकर देशमुख वाकचोरे आणि अर्जुन रामदास जेडगुले यांचा शोध अद्याप सुरू आहे.